या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे रविकांत तुपकर यांच्या संदर्भातली. रविकांत तुपकर यांच्या अटकेचे पडसाद उमटलेले आहेत. चिखली तालुक्यामध्ये जालना खामगाव महामार्गावरती कार्यकर्त्यांकडून टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. संजय महाजन आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. संजय, रविकांत तुपकर यांच्या अटकेचे थेट रस्त्यावर पडसाद उमटलेले दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे, काय नेमकं घडलं? नक्कीच विशाल. रविकांत तुपकर यांनी गेल्या 20 तारखेला सभेत कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत सरकारला एक अल्टिमेटम दिला होता की 28 तारखेपर्यंत सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत योग्य भूमिका घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, नाही तर 29 तारखेला रविकांत तुपकर लाखो कार्यकर्त्यांसह मुंबईत धडकून मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा रविकांत तुपकरांनी दिला होता. यानंतर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना सीआरपीसी 149 अंतर्गत नोटीसही दिली होती, परंतु रविकांत तुपकर हे आंदोलनापासून परावृत्त होत नव्हते. नक्कीच, धन्यवाद संजय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.